नमस्कार, मी निवेदिता। निवेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करते। आपण जेव्हा भटकंती म्हणून बाहेर जातो, मग विशेषतः निसर्गाच्या सान्निध्यात, मग ते एखादं पार्क असू द्या किंवा एखादी चौपाटी असू द्या किंवा अजून कुठेतरी, तर अशा वेळेस आपण टाईमपास स्नॅक्स म्हणून खारेमुरे हे आवर्जून घेतो आणि ते तितक्याच आवडीने खातोसुद्धा। तर आज आपण अगदी बाहेरच्यासारखे म्हणजे भट्टीसारखे खारेमुरे घरी कसे बनवायचे ते पाहतोय। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। इथे हे दोन प्रकारचे शेंगदाणे घेतलेत, तर मार्केटमध्ये हे दोन प्रकारचे शेंगदाणे भेटतात। तर खारेमुरे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाण्यांमधला फरक जाणून घेणं हे गरजेचं असतं। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे ह्या बाऊलमध्ये सोलापुरी शेंगदाणे घेतलेत आणि जो दुसरा बाऊल आहे तर त्यामध्ये मी घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे जे सोलापुरी शेंगदाणे असतात ते आकाराने थोडेसे मोठे असतात, जाड असतात आणि रंगाला म्हणाल तर लाल रंगाचे असतात। आणि जे बाजूच्या बाऊलमध्ये जे शेंगदाणे आहेत जे आपण नॉर्मली पोहे उपमासाठी वापरतो, तर ह्या शेंगदाण्याला घुंगरू शेंगदाणे असं म्हणतात। तर सोलापुरी शेंगदाण्यांमध्ये तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्ती असतं, त्यामुळे खारेमुरे बनवण्यासाठी ह्या सोलापुरी शेंगदाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर हे सोलापुरी शेंगदाणे आहेत, 2 कप घेतलेले आहेत मी, पाहू शकता तुम्ही, आणि 1 चमचा इथे मीठ लागणार आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे उकडून घ्यायचे आहेत। तर कढईमध्ये 3 कप पाणी गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। तर पाण्याला इथे हलकीशी उकळी आणायची आहे, म्हणजे थोडंसं गरम झालं पाहिजे पाणी। तर पाणी गरम झालं आहे तर त्यामध्ये हे 2 कप सोलापुरी शेंगदाणे टाकायचे आहेत। तर आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे। तर शेंगदाणे आपल्याला खूप वेळ पाण्यामध्ये नाही ठेवायचे आहेत, फक्त हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एक उकळी आलेली आहे पाण्याला। तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे, ह्याच्यापेक्षा जास्ती शिजून किंवा उकडून घ्यायचे नाही आहेत शेंगदाणे। तर गॅस बंद करूया आता आपण आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 1-2-3 मिनटं हे असंच राहू देऊया। तर 2-3 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मी, तर स्ट्रेनरच्या मदतीने हे शेंगदाणे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया। तर आता हे सगळे शेंगदाणे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर एका कॉटनच्या सुती कपड्यावरती हे शेंगदाणे टाकून थोडेसे ड्राय करून घेऊया। तर आता मी हे सगळे शेंगदाणे काढून घेते। तर हे शेंगदाणे आता मी एका कपड्यावर काढून घेते, सुती कपड्यावर, आणि हलकेसे त्याला मी कोरडं करून घेणार आहे आता। तर शेंगदाणे मी कोरडे करून घेतलेले आहेत, तर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 कप मीठ टाकत आहे। तर आता आपल्याला ह्या मिठावरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे 1 कप मीठ ह्या कढईमध्ये मी टाकलेलं आहे। तर सुरुवातीला थोडंसं गरम करून घेऊया हे मीठ, अगदीच खूप गरम नाही करायचं आहे, फक्त 1-2 मिनटं आपल्याला हाताला चटका बसेल बस इतकंच गरम करायचं आहे हे मीठ। तर मीठ व्यवस्थित गरम झालं आहे, तर हे शेंगदाणे मी हलकेसे कोरडे करून घेतलेले आहेत। लक्षात ठेवायचं आहे शेंगदाणे थोडेसे ओलसर हवेत आपल्याला, कोरडे करून घेताना ते खूप जास्ती ड्राय करू नये। शेंगदाण्यामध्ये जो मॉइश्चर आहे हे थोडंसं शिल्लक राहिलं पाहिजे, त्याच वेळेस मग हे जे मीठ आहे त्या शेंगदाण्याला व्यवस्थित लागणार आहे। त्यामुळे शेंगदाणे थोडेसे ओलसर हवे आहेत आपल्याला। तर मी हलकेसे कपड्यावरती त्याला थोडं रफ करून पुसून घेतलेलं आहे शेंगदाण्याला आणि त्यानंतर ह्या मिठामध्ये टाकतीये। तर 2 कप शेंगदाणे घेतले होते, त्यातले 1 कप मी ह्या वेळेस भाजून घेतेय आणि दुसऱ्या बॅचला उरलेले शेंगदाणे मी भाजून घेणार आहे। तर आता खारेमुरे बनवताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे हलकेसे ओलसर होते, त्यामुळे मीठ हे व्यवस्थित लागलेलं आहे शेंगदाण्याला। पण जसं जसं हे शेंगदाणे भाजले जातील तसं तसं हे जे मीठ आहे ते सेपरेट होणार आहे। तर आता इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि 8-10 मिनटं कंटिन्युअस असं चमच्याने मिक्स करत हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर खारेबुने बनवताना ही टीप खूप महत्त्वाची आहे, तुम्ही जर हाय फ्लेमवर भाजायला गेलात तर शेंगदाणे असे छान कुरकुरीत होणार नाहीत, त्यामुळे लो फ्लेमवर हे भाजून घेणं खूप गरजेचं आहे। तर आता इथे मी गॅसची फ्लेम लो केली आहे आणि 8-10 मिनटं लागतात साधारणतः एका बॅचला। ते 8-10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता
शेंगदाण्याला जे मीठ लागलं होतं ते पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे, तर आपण चेक करूया व्यवस्थित भाजलेत की नाही ते। तर जेव्हा तुम्ही असं शेंगदाणे हातावर असं कूस कराल किंवा असं मोडून बघाल तर ह्याचे जी सालं आहेत ती पटकन निघत आहेत, याचा अर्थ शेंगदाणे हे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता ह्या स्ट्रेनरचा वापर करून। तर आता इथे मी पहिली बॅच शेंगदाण्याची भाजून घेतली आहे, आता उरलेले शेंगदाणे पण मी अगदी लो फ्लेमवर भाजून घेणार आहे। तर आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिठाचा वापर करायचा आहे परत। आणि परत एकदा हे शेंगदाणे झाल्यानंतर त्याच मिठामध्ये दुसरी उरलेली जी बॅच आहे ती सुद्धा मी भाजून घेणार आहे। तर आता एक एक करून हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढते आणि दुसरी शेंगदाण्याची बॅच सुद्धा मी आता लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहे। तर इथे आपले अगदी भट्टीसारखे तयार होणारे खारे मुरे बनून तयार झालेले आहेत। एकदा ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा, खूप मस्त असे लागतात, कोणी ओळखणारसुद्धा नाही की हे खारे मुरे तुम्ही घरी बनवले आहेत। आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा।